नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे. आपल्या आवडता यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मुंबईच्या पोलीस अपडेट, अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण अशा अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. मित्रांनो, काय आहे नक्की मुंबई पोलीस चालकची अपडेट? कागदपत्र तपासणी 21 पासून सुरू होणार आहे. कागदपत्र कोण कोणती सोबत घेऊन जाणं गरजेचे? अतिशय महत्वाचे कागदपत्र. नावात बदल असताना कागदपत्र चालणार नाही, कारण बरेच विद्यार्थी नावात बदल असताना देखील गरबडलेले आहेत. बरेच जण विद्यार्थी कॉलेज एसएमएस करत असतात. मुंबई पोलीस शिपाई कधी बोलावणार? मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाईचे सुद्धा कागदपत्र सुरू होणार आहेत. नाही असं नाही, आधी चालकचे थोडे असल्यामुळे चालकचे सुरू झाले, त्यानंतर मुंबई पोलीस शिपाईचे पण सुरू होणार आहे. आणि मुंबई पोलीस चालकला लक्षात ठेवा, मुंबई पोलीस चालकला का कशामुळे विद्यार्थ्यांनो, मुंबई पोलीस चालकला कशामुळे एवढे विद्यार्थी घेतले? त्याचं कारण म्हणजे सॉरी, मुंबई पोलीस चालकला वेटिंग वाल्याला सुद्धा त्या ठिकाणी कागदपत्र तपासणं काय केलं मित्रांनो, बोलवलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वेटिंग वाल्याला सुद्धा विद्यार्थ्यांना ठिकाणी काय केलं, त्यांनी कागदपत्राला बोलवलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि त्यानुसारच कागदपत्र तपासणी 21 पासून या ठिकाणी कागदपत्र तपासणी म्हणजे सोमवारपासून कागदपत्र तपासणी सुरू होते मुंबई पोलीसची. त्या संदर्भातले संपूर्ण महत्वपूर्ण असे अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना कागदपत्र संदर्भात अडचणी आहेत, का सर माझ्या कागदपत्रावरती हे झालं, माझं नॉन क्रिमिनल वरती हे झालं, नॉन क्रिमिनल संदर्भात असेल, डोमासाईल संदर्भात असेल, 10वी 12वी सर्टिफिकेट संदर्भात असेल, ते सर्व तुमचे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. व्हिडिओला लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, चॅनल लाईक पण करा, जेणेकरून नवनवीन माहिती आहे, नवनवीन अपडेट अशी तुमच्यापर्यंत रोजच्या रोज मिळत जाईल. ओके, चालते, जास्त उशीर न करता मी आपण आजच्या लेक्चर आजच्या व्हिडिओवर या ठिकाणी सुरुवात करतोय. मित्रांनो, आपल्या समोर आपल्या ठिकाणी व्हिडिओ सॉरी आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की मुंबई पोलीस शिपाई लक्षामध्ये आपल्याला आपल्या समोर दिसत आहे की मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2019 लक्षामध्ये काय आहे. कागदपत्र पडताळणी दिनांक 21/8/2023 ते 25/8/2023 म्हणजे 21/22/23/24/25 पाच दिवस चालणार आहे मित्रांनो. 21/22/23/25 पाच दिवस कागदपत्र तपास चालणार आहे. नायगाव पोलीस मुख्यालय पोलीस संकुल हॉल नायगाव दादर पूर्व मुंबई या ठिकाणी बोलवलं. आय थिंक एखाद दिवस मध्ये सुट्टी पण असू शकते. मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021 भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरून अंतिम निवड यादी बाबर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी मी सर्व सांगणार आहे. कागदपत्र तुमचे जे कागदपत्र संदर्भातले काही जणांचे प्रॉब्लेम आहेत, का सर माझ्या आठ नावाच्या प्रॉब्लेम झालाय, नावात बदल झालाय, वडिलांच्या नाव फीच्या ऐवजी झालाय, याच्या ऐवजी झालाय, असं जे आहे सगळ्यांचं बदल, ते सर्व मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली सांगणार आहे. कशाने काय होतं आणि कशाने काय करायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत एक मोजका छोटासा व्हिडिओ असणार 5-10 मिनिटाचा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. अतिशय महत्वाची माहिती आहे. नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जे अतिशय जास्त नवीन आहेत किंवा जे पोलीस झालेले आहेत त्यांनी आपल्या 9786853675 मुंबई शिप चालकला त्यांनी प्रतीक्षा यादीतील उमेदवार सुद्धा बोलवले. याचं कारण पहा, प्रथम गोष्ट याचं कारण लक्षात घ्या, ते उमेदवार का बोलवले किंवा कशासाठी त्या उमेदवाराला बोलवण्याची गरज आहे याचं कारण सांगतो. चालकला सर्व विद्यार्थ्यांचा फॉर्म होता, म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक एक फॉर्म भरलाय त्या सर्व विद्यार्थ्यांचा चालकला मुंबईला जास्त प्रमाणामध्ये फॉर्म होता आणि मुंबईला जागा पण जास्त होत्या. दुसरी गोष्ट, मुंबई चालकला जे मुलं प्रतीक्षा यादीमध्ये आहे त्याला संधी आहे वरती आहे. त्याचं कारण असं का बरेच विद्यार्थी मुंबई चालकला आणि मुंबई पोलीस शिपायाला पण सिलेक्शन झाले हे लक्षात ठेवा. मुंबई पोलीस शिपायाला ज्यांचं सिलेक्शन झालं ते शक्यतो चालक स्किप करतील आणि मुंबई पोलीस शिपायाला जाणार आहेत, ते शक्यतो मुंबई पोलीस शिपायाला जातील. त्याच्यामुळे चालकला जे वेटिंग आहे 4 नंबरला 5 नंबरला 10 नंबरला 8 नंबरला 2 नंबरला 1 नंबरला असे जे वेटिंग आहेत त्या वेटिंग वाल्याला नक्कीच संधी मिळणार आहे, चालकच्या वेटिंग वाल्याला लक्षवेधी. त्याचबरोबर काही विद्यार्थी असेल कधी इतर जिल्ह्यामध्ये पण पोलीस झाले आणि चालकला पण पोलीस झाले, इतर जिल्ह्यामध्ये ट्रेनिंगला पण गेलेले आहेत किंवा इतर जिल्ह्यात त्यांची निवड झालेली आहे, ते ट्रेनिंगला गेले किंवा मुख्यालयाला जमा झाले, त्यांची ओरिजिनल कागदपत्र पण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांची चालकची जागा रिक्त राहणार आहे. नुसते मुंबईचीच नाही तर इतर ठिकाणची सुद्धा चालकची जागा रिक्त राहणार आहेत. मग इतर ठिकाणची सुद्धा विद्यार्थी चालक नव्हते मुंबईला, त्या सुद्धा जागा रिक्त राहणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे की वेटिंग वाल्यांना प्रतीक्षा यादीतील चालकच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. प्रतीक्षा यादी सर्व शास्त्रीय उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून
सोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात सदरची यादी पूर्णतः तात्पुरती असून कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवारांना सदर यादीमधून वगळण्यात येईल. कागदपत्र मध्ये अपात्र ठरलेले उमेदवार काही बाजू आणि तीन का ज्यांचं नॉन क्रिमिनल पात्र नाही किंवा ज्यांचं नॉन क्रिमिनल वैध नाही असे काही असतील काहींचे कागदपत्राचे प्रॉब्लेम असतील असे काही असेल असे पण उमेदवार बाजूला. कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पुढील प्रमाणे कागदपत्रांच्या मूळ प्रतीचा दोन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. उमेदवाराला ज्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले त्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक राहील. अन्यथा संबंधितास गैरहजर समजून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यातून बाद करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या दिवशी सांगितले त्या दिवशी जायचे. खाली तारखा दिलेली यादी सर्वांकडे आलेली नसेल तर टेलिग्राम टाकतो, टेलिग्रामची लिंक पण खाली आहे. टप्प्यामधून बाद करण्यात येईल. उमेदवारांना बोलवण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडण्यात आले. खाली वेळापत्रक इथे पण मी सांगणार आहे. त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी नमूद दिनांक आणि वेळेत उपस्थित राहून उमेदवारांनी खाली नमूद सूचनांचे पालन करावे. त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित राहिली. त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट अशी उमेदवारांनी त्याच बोलवण्यात आलेल्या दिनांकास नमूद केलेल्या वेळेपूर्वी एक तास अगोदर एक तास अगोदर पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक. म्हणजे तुम्हाला जर 8 वाजता 7 वाजता गरजेचं आहे. थोडं फार मागं पुढे झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही एवढा, परंतु काळजी करू नका. जरी तुम्ही एक तास अर्ध तास मागे गेले तर असं काही प्रॉब्लेम असं काही नाही. मात्र माझ्या म्हणण्याप्रमाणे आपलं कागदपत्र बसले पोलिसला आपलं काम झालं वेळेत हजर राहा. त्याच्यानंतर पहा आयोजन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. आयोजन पत्र ऍप्लिकेशन फॉर्म जो फॉर्म भरला होता तुम्ही फॉर्म भरायच्या वेळी तुम्ही जी प्रिंट काढली होती ऍप्लिकेशन प्रिंट ती तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जे तुमच्या हॉल तिकीटवर आहेत त्याच सारखे किंवा तसेच तेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो. आयोजनाची प्रत त्याचबरोबर उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, लायसन्स, गाडीचं वगैरे शासकीय ओळखपत्र इत्यादी गोष्टी त्यात शक्यतो आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरती जास्त भर द्या, तेच घेऊन जा. त्यानंतर आयोजन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतीचा एक छायांकित प्रतीचा संच सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. मित्रांनो ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला सर्व न्यायचे आणि त्या ओरिजिनल कागदपत्रांसोबतच तुम्हाला त्या सर्व ओरिजिनल कागदपत्रांचा एक जोराचा संच छायांकित प्रतीचा जो संच आहे तो संच सुद्धा तुम्हाला ठिकाणी सोबत न्यायचा आहे. कारण का तुमचा जो संच पाहिल्यानंतर एक संच त्यांच्याकडे जमा करतात म्हणून कागदपत्र करतात मात्र एक संच सुद्धा त्यांच्याकडे असतो किंवा त्या संचवरती शिक्का तुम्हाला परत संच रिटर्न केला जातो. उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रांचा संच सोबत घेऊन येऊन पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021 पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरवण्यात येईल. मित्रांनो तुम्हाला वेळच्या वेळेला आणि वेळेतच हजर राहायचं लक्षात ठेवा. अजिबात तुम्ही वेळेचा दुरुपयोग म्हणजे वेळेच्या बाहेर जायचं नाही. किती महत्वाचं काम असू द्या मी तुम्हाला सांगू. 21 तारखेला कागदपत्र तपासणी तुम्ही 19 तारखेपासूनच तयारीला राहा. संपूर्ण फाईल बनवा, कागदपत्रांची फाईल बनवा, मी सगळं सांगणार तुम्हाला शेवट का तुमचे कागदपत्राच्या अडचणी आहेत त्या पण संदर्भात मी शेवट बोलणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असल्याबाबतचं 10वी 12वी पदवीधर उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. मित्रांनो गुणपत्रक आणि प्रमाणपत्र प्रती लक्षामध्ये गुणपत्रक पण पाहिजे आणि प्रमाणपत्रक पण पाहिजे 10वीचं आणि 12वीचं दोन्ही पण. ऍक्च्युअली तुमचं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, जे काय असेल ते सगळं घेऊन जा, काय अडचण नाही. मात्र लक्षात ठेवा जर तुमची ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुम्ही म्हणजे सर मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन देतो 10वी 12वीचं मी आता दुसऱ्या ठिकाणी नाही. 10वी आणि 12वी कंपल्सरी लक्षात ठेवा. त्यानंतर जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला, जन्मतारखेचा नोंद असल्याचा दाखला प्रत. मित्रांनो जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला अतिशय महत्वाची गरज असते. काही विद्यार्थ्यांचे दाखले, काही विद्यार्थी शाळेत शिकतात. जर तुम्ही शाळेत शिकत असाल तर जे तुमचं बोना फाईट आहे ते बोना फाईट लागेल. आणि बोना फाईट बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व विद्यार्थी म्हणतात का सर बोना फाईट माझं मी 2021 काढलेले 2021 2022 आताच नाही सर परीक्षा आधीच आहे. बाळांनो जुनं असलेलं सुद्धा सोबत ठेवा आणि नवीन एक बोना फाईट घेऊन जा. बोना फाईटचा कालावधी काय असतो 1-1-2 वर्षाचा नसतो, 3-4 महिने बोना फाईटचा अंतर फक्त. कारण का त्याचा अर्थ असा होतो तुम्ही सध्या लेटेस्ट शाळेमध्ये शिकताय मात्र तुम्हाला दाखला देऊ शकत नाही. त्या शाळेत तुमचा प्रवेश असल्यामुळे तुम्हाला एक बोना फाईट म्हणजेच तुमचा शाळा सोडल्याचा नव्हे तर त्या शाळेत असल्याचा एक दाखल्याचा पुरावा असतो. आणि बोना फाईट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बोना फाईट व जन्मतारीख असली पाहिजे. अलीकडे बऱ्याच बोना फाईट व जन्मतारीख नसते, बोना फाईट व जन्मतारीख असली पाहिजे. जन्मतारीख असणारच बोना फाईट शक्यतो घ्यायचा प्रयत्न करा. जर त्याच्या
त्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याच्यामध्ये जर बोनाफाईट जन्मतारीख नसेल त्याच्या कोण टाकून घ्या हाताने, मात्र जन्मतारखेचा दाखला म्हणून बोनाफाईटला नाही धरलं जातं. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत मागासवर्गीय असं सक्षम प्राधिकरणाने निर्मित केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट बरोबरच मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ज्या उमेदवारांकडे संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रमाणित केले जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्याने सदरचे प्रमाणपत्राची. मित्रांनो, ओबीसी असन तुम्ही, एनटीसी असन, फिजे असन, तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या कास्टचं एक व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं आणि ते जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं, लक्षात ठेवा सरकारच्या जवळ. मात्र जर तुमच्याकडे ते नसेल तर घाबरून जाऊ नका, तुम्ही ते नसताना देखील जाऊ शकता. एकदा तुम्ही जॉईन झाल्यानंतर पुढील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी डिपार्टमेंटला जमा करावं लागतं, काही अडचण नाही. त्यानंतर ज्या उमेदवारांनी आवेदन अर्जामध्ये ईडब्ल्यूएस हा प्रवर्ग निवड केलाय त्यांनी सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेली विहित नमुन्यातील आणि कालावधीत प्रमाणपत्र पाहिजे. ईडब्ल्यूएस नॉन क्रिमिनल नसतं ह्या लाईनचा अर्थ असा होतो. त्यामुळे नॉन क्रिमिनलचं तुम्हाला अडचण नाही येणार. ईडब्ल्यूएस जर असेल तर काळजी करू नका, तुम्ही थेट ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र घेऊन जायचे. मात्र सगळे प्रमाणपत्र वैध तारखेचे पाहिजेत, 15 डिसेंबर 2022 च्या पूर्वीचे, लक्षात ठेवा 15 डिसेंबर 2022 च्या पूर्वीचे सर्व कागदपत्र तुमच्याकडे अपेक्षित आहेत किंवा पाहिजेत. त्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या वाहन चालवण्याचं कायमस्वरूपी मूळ परवाना पत्र. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लायसन, जे लायसन आहे ते लायसन तुमचं 15 डिसेंबरच्या पूर्वीचं ओरिजिनल लायसन पाहिजे. लर्निंग नको, अरे लक्षामध्ये, ओरिजिनल लायसन तुमचं जे प्रॉपर ओरिजिनल लायसन आहे 15 डिसेंबर 2021 आधीच पाहिजे. आय थिंक 30 नोव्हेंबरच्या आधीच असलं तर अजूनच बेटर आहे, लक्षामध्ये. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकरणाने निर्मित केलेले कालावधीतील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र IMP मोस्ट IMP डॉक्युमेंट, नो एक्सक्यूज डॉक्युमेंट म्हणून नॉन क्रिमिनल कडे पाहिजे जातं. हे नॉन क्रिमिनल जर नसेल तर इथं तुम्ही काहीच करू शकत नाही, इथं तुम्ही डायरेक्टली भरती प्रक्रियेतून बाद होईल. वही मी जेवढे कागदपत्र तुम्हाला सांगितले लायसन्स सोडता, त्याच्यापैकी जर एखादं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 2 ते 4 दिवसाचा कालावधी भेटू शकतो ते कागदपत्र तुम्हाला मिळवून देण्यासाठी. त्यांच्यापर्यंत काही होऊ शकतं. मात्र नॉन क्रिमिनल जर नसेल तर नॉन क्रिमिनल 2 ते 4 दिवसात तुम्हाला या तारखेत भेटू शकत नाही. त्याच्यामुळे नॉन क्रिमिनल हे प्रमाणपत्र पाहिजे. ज्यांचे नॉन क्रिमिनलची संपायची डेट 31/3/2023 आहे, 31/3/2023 त्यांचे सर्वांचे नॉन क्रिमिनल हे त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यांनी एक नियम पण काढला होता का 22 पण चालत, मात्र 22 नॉन क्रिमिनल जे होतं ते 31 मार्च 2023 संपत होतं. त्याच्यामुळे त्या नॉन क्रिमिनल संदर्भात थोडी गडबड आहे. मात्र जे दोन्ही नॉन क्रिमिनल जे आहेत ते दोन्ही नॉन क्रिमिनल, तिन्ही नॉन क्रिमिनल काय असतील ते सगळे सोबत ठेवा. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या आदिवास असल्याबाबत डोमासाईल सर्टिफिकेट, आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचा रहिवासी दाखला, तुम्ही ज्या राज्याचं रहिवासी आहात त्या राज्याचा रहिवासी दाखला असतो आदिवास प्रमाणपत्र ज्याला म्हटलं जातं. त्या आदिवास प्रमाणपत्राच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बऱ्याच विद्यार्थी मला म्हणतात सर माझ्या डोमासाईलवरती डब्ल्यूचं व्ही झालं, व्हीचं डब्ल्यू झालं, ए चं डबल ए झालं. मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुमचं नाव जर रामराव असेल, रामराव आणि रामरावाचा RAW च्या ऐवजी RAV जर झाला असेल किंवा फीच्या ऐवजी W झाला असेल, मात्र ते टाईप केल्यानंतर त्याचं मराठीत जर रामरावच नाव होत असेल, इंग्लिश मध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली बरं ठीक आहे, परंतु इंग्लिश मध्ये जरी स्पेलिंग मिस्टेक झाली असली तरी त्या W च्या ऐवजी V टाकला तरी तुमचं नाव जर रामरावचं रामरावच होत असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, त्या गोष्टीला एवढी अडचण येत नाही. मात्र वेळेला धावपळ नको म्हणून आपण एक ऍपिट्यूड करून भेटत, दोन्ही नावाचे व्यक्ती हे एकच आहे असं ऍपिट्यूड करून भेटत 100 रुपयाची स्टॅम्प होती. ते सर्वांनी सोबत ठेवा, गरज लागणार नाही, मात्र ते सोबत ठेवा, वेळेला प्रॉब्लेम यायला नको. त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र डोमासाईल कधीच पण चालेल, त्याला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नसते, 15 वर्षाच्या अलीकडनं चालेल. मात्र 2010 पासून पुढचं कोणतंही चालेल, 8 पासून पुढचं. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, होमगार्ड, पोलीस पाले, अंशकालीन हे जे समांतर आरक्षणाची मागणी केली त्याबाबतचं संबंधित सक्षम प्राधिकरणाने विहित नमुन्यात आणि विहित कालावधी निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राची प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे, काही म्हणतात सर मी प्रकल्पग्रस्त नव्हतो पण माझ्या कोण चुकून प्रकल्पग्रस्त झालेले, मी भूकंपग्रस्त नव्हतो पण माझ्या कोण चुकून भूकंपग्रस्त झालेले. तर लक्षात घ्या, चुकून जर झालं असेल तरी तिथं चूक चालत नाही, कारण तुमचं मेरिट कट ऑफ त्याच्यातून लागलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्राधिकरणाने प्रमाणित केलेले खेळाडूचे प्रमाणपत्र, खेळाडूचं प्रमाणपत्र
प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे. माजी सैनिकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माजी सैनिकांचं विहित कालावधीची सैनिकी सेवा समाप्त झाल्याचा डिस्चार्ज कार्ड आहे किंवा सैनिकी सेवेत असल्याचं सक्षम प्राधिकाऱ्याचं निर्गमित प्रमाणपत्र आहे, हे दोन्ही पैकी एक कोणतं तरी माजी सैनिकाला देणं गरजेचं आहे. माजी सैनिकाचा जो मूळ पुरावा असतो तो देणे गरजेचं आहे, त्यानुसार माजी सैनिकांची निवड त्या ठिकाणी अंतिम मानली जाईल. त्याच्यानंतर सर एक मिनिट फोन करतो लेक्चर मध्ये, ओके. त्यानंतर लेक्चर मध्ये सर त्यानंतर अर्ज सादर करते वेळी अर्ज सॉरी माजी सैनिक अवलंबून असलेले कुटुंबातील व्यक्तीबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्मित केलेले प्रमाणपत्र, म्हणजे ते लहान कुटुंब प्रमाणपत्र टाईप नसतं का, फॅमिली सर्टिफिकेट त्या टाईपचं ते. त्यानंतर संगणक हाताळणी प्रमाणपत्र MSIT, यस MSIT कंपल्सरी लागते मित्रांनो, लक्षात ठेवा MSIT कंपल्सरी लागते. ज्यांच्याकडे MSIT नाही त्यांची निवड होणार नाही असं नाही, लक्षात ठेवा असं नाही, निवड तुमची होणार. जरी MSIT सर्टिफिकेट नसेल तरी काळजी करू नका, तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतं. त्यानंतर मित्रांनो ज्या उमेदवारांनी अनाथ असलेले बाबत आवेदन अर्जामध्ये पर्याय निवड केली आहे अशा उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र पण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी कागदपत्र प्रदानासाठी उपस्थित राहण्यापूर्वी पोलीस शिपाई चालक भरती 2021 जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांचे सखोल वाचन करून पडताळणी उपस्थित राहण्याकरून उमेदवारांनी प्रमाण उपलब्ध नाही अशा प्रकारची कारणे निर्णय ठरणार, म्हणजे त्यांनी असं सांगितलंय का जे तुम्ही हे मुद्दे दिले जात आहे हे वाचन पालन केलेले तुम्ही सगळं आणि हे वाचन पालन करूनच मी कागदपत्र उपस्थित राहिले, जेणेकरून ऐनवेळी प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा प्रकारची कारणे निर्माण होणार नाही लक्षात घ्या. त्याच्यामुळे या कागदपत्रांचे या सूचनांचं पालन करा. सर माझं नावात प्रॉब्लेम आहे, काय काहीच अडचण होत नाही. नावात प्रॉब्लेम असला, आडनावात प्रॉब्लेम असला, व्हीच्या ऐवजी W असला, एच्या ऐवजी AA असला, दहावीच्या प्रमाणपत्र आईच्या नावात बाई आहे आणि इकडे फक्त सिंधूचे तिकडे सिंधू बाई आहे असं जरी असलं तरी काही अडचण होत नाही. मात्र दहावीचं प्रमाणपत्र हे फार महत्वाचं असतं कारण जन्म तारखेचा एक परफेक्ट पुरावा म्हणून दहावीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुमचं काही घडलं जातं. म्हणून दहावीचं गोल्ड सर्टिफिकेट, बारावीचं गोल्ड सर्टिफिकेट, रिझल्ट त्या ठिकाणी लागतं. बारावीचं गोल्ड सर्टिफिकेट नसेल तरी जमू शकतो, मात्र दहावीचं गोल्ड सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजेच. मात्र बारावीच्या वेळेस पोलीस भरती असल्यामुळे बारावीचं सुद्धा सोबत ठेवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे नावात काही अडचणी असतील, बदल असतील तर तुमच्या हातामध्ये अजून 18, 19, 20, 17 आणि 16 पाच दिवस आहे, कारण उद्या सुट्टी असेल, पाच दिवस आहे. त्या पाच दिवसामध्ये तुम्ही ते सर्वांनी लवकरात लवकर काढून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण नको. आडनावात नावात जर बदल असेल तर टपक्यात सेतू कार्यालयात जायचे, फास्ट मध्ये संपर्क स्टॅम्प घ्यायचा, अपडेट करून घ्यायचे. दोन्ही नावाचे व्यक्ती हे एकच आहे. सपोज रामराव आणि राम असं जर झालं, सिंधूबाई आणि सिंधू हे दोन्ही नावाचे व्यक्ती एकच आहे असं ते अपडेट करून घ्या. अडचण काहीच येणार नाही आणि जरी नाही केलं तरी एवढी अडचण त्या नावात येत नाही, परंतु करून घ्या. नावात काय मला वेळेला प्रॉब्लेम नको म्हणून ते करून घ्यायला गरजेचं आहे, ते करून घ्या. फसवायचं कधीच कोणाला नाही, सगळ्यांना फसवा, मात्र शासनाला कधीच फसवायचं नाही. जर शासनाला फसवलं तर शासन आपल्याला आयुष्यभर फसवते, लक्षात ठेवा. लक्षात हा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल यादी, ही जी यादी मित्रांनो, ही यादी जी 21 तारखेपासून कागदपत्राच्या मध्ये त्याची यादी मित्रांनो, लक्षात घ्या. मला तुम्हाला एक सांगायचंय की ह्या यादीमध्ये मित्रांनो 500 500 500 500 असे मुलं रोज बोलले, रोजचे रोज 500 500 मुलं. बाबा 21 तारखेची यादी, आता मी तुम्हाला 22 तारखेची यादी पशी नेतो मित्रांनो. 22 तारखेची यादी ती 500 मुलांपर्यंत बघा, 500 संपले का? आता ही झाली 22 तारखेची, बघा इथून 22 तारखेची सुरू झाली. मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचे, आपलं नाव व्यवस्थित चेक करा, आपल्या नावा पुढे तारीख व्यवस्थित पहा, आपला वेळ पहा. 9 वाजता तुम्हाला बोलवले सर्वांना, म्हणजे तुम्ही 8 वाजता तिथे हजर राहणं गरजेचं आहे. 8 नाही तुम्ही 7 लाच तिथे हजर राहा. आरक्षणमध्ये आपल्या नावा पुढे व्यवस्थित पहा आणि बरेच विद्यार्थी ऍबसेंट राहतील कदाचित, कारण का बरेच विद्यार्थ्यांचं जिल्ह्याला सिलेक्शन झालं, ते विद्यार्थी ट्रेनिंगला पण गेलेले असे पण बरेच विद्यार्थी असतील. त्याचबरोबर काही विद्यार्थी मुंबई पोलीसला आहेत, ज्यांना मुंबई पोलीस जॉईन करायचे ते विद्यार्थी शिकवतो तिथे कागदपत्राला यायचे, डॉक्युमेंट वगैरे घेऊ शकतात. कारण की मुंबईचे कागदपत्र लगेच हे झाल्यानंतर लगेच मुंबईचे कागदपत्र पण चेकिंग होणार आहे. 25 तारखेनंतर मुंबईची पण प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे कागदपत्र तपासणी. त्याच्यामुळे ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो, ही फार महत्वपूर्ण आहे की आज रोजी हे जे तुम्ही हे पाहताय लिस्ट, रोजचे 500 मुलं आपल्या नावापुढे जायचं. आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल का सर,
टोटल मुलं 500 मुलं रोजचे जवळजवळ त्यांनी बोलवले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर मला अजून एक महत्त्वाची पूर्ण अपडेट तुम्हाला सांगायची मित्रांनो, जर आता ह्या पोलीस भरती झालं मात्र आपण जर अजूनही पुढील पोलीस भरती करत असाल मित्रांनो, नवे विद्यार्थी आले तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण म्हणजे उद्या 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टची भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक स्पेशल ऑफर अशी सर्व कोर्स 15% सूट गुरुकुल अकॅडमी स्पेशल ऑफर फक्त 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत. आज 14 ऑगस्ट उद्याचे दिवस ऑफर आहे. कुपन कोड गुरुकुल 15 वापरायचा आणि 15% डिस्काउंट मिळवायचा. मिशन खाकी बॅच 2023 कालावधी 1 वर्षाचा असणार मित्रांनो. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस, किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. 8600603715 या अधिक माहितीसाठी तुम्ही व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं अशी बॅच आहे मित्रांनो. ही बॅच तुम्ही खरेदी करू शकता, अडचण नाही. आलाशामध्ये कारण का आणि मित्रांनो माफक अशा दरामध्ये मिशन खाकी बॅच आहे. ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड फी 999 रुपये सर्वविशेष माफक फीमध्ये. बॅच सुरू 10 ऑगस्ट पासून होते मित्रांनो. आणि विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा विक्रम बोधरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आहे गुरुकुलची मित्रांनो. 1 वर्षाचा कालावधी असणारी अतिशय कुठल्याच प्रकारचं कारण आहे. आपल्या सर्वांचे कागदपत्र व्यवस्थित आहे त्याच्याबद्दल पण काही कुठल्या प्रकारची शंका नाही. फक्त एक गोष्ट महत्वाची अशी की हे जे कागदपत्राला तुम्ही जाणार आहे मित्रांनो, कागदपत्राला जात असताना काळजीपूर्वक जा. त्याच्याबरोबर आपली फाईल व्यवस्थित जपून ठेवा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फाईल पण हरवतात. फाईल हरवून देऊ नका. ह्या ज्या सूचनांचं पालन या ठिकाणी मी सांगितल्या सूचना तुम्हाला वाचून दाखवल्या. सर्व सूचनांचं योग्य ते पालन आणि व्यवस्थित ते पालन करायचे. कागदपत्र तपासणी संदर्भात अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ होता मित्रांनो. जे नवीन विद्यार्थी असेच महत्वाचे अपडेट मुंबई संदर्भात सर्व संदर्भात जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो. आणि नवीन विद्यार्थ्यांनी तर कराच, मात्र जे अजूनही जुने पोलीस विद्यार्थी त्यांनी पण करा. त्याचबरोबर आपल्या नंबरला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सॉरी नंबर SMS करा 9 7 6 8 5 3 6 7 5. मी नंबर पण तुम्हाला या ठिकाणी वरती हा बघा हा नंबर आहे. ह्या नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण माझा नंबर आहे. 21 तारखेपासून आपले कागदपत्र तपासणी सुरू होणार. सर्वांनी कागदपत्र तपासण्यासाठी वेळेत आणि व्यवस्थित हजर त्या ठिकाणी काय करायचे राहायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरती लवकर जाहीर तुम्हाला माहिती आहे. आणि आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र एक नाव असलेलं नाव म्हणजे जम्बो सर. अल्लाशमधी हे केवळ जम्बो पुस्तक सॉरी हे केवळ साधे उघडण्याचं स्मार्ट डुके 40,000 रुपये जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गी पुस्तक पोलीस स्टेशन लेटेस्ट 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न पत्रकांचं सर्व पोलीस स्टेशन नवीन सुधार 11 आवृत्ती 2023-24. मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधार आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेत QR कोड सर स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो. 30,000 उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 35,000 पण उघडला असं प्रतिसाद मिळाला. आणि आता त्यानंतर मिळतो प्रतिसाद तो म्हणजे 40,000 लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. आणि आपल्या जवळच्या सर्व बुक स्टॉल वरती उपलब्ध होणार आहे मित्रांनो. मार्गदर्शक सिद्धेश्वर हार्डवेअर सर यांचं भारतीय प्रकाशन हे पुस्तक मित्रांनो 9767161599 वर तुम्ही डेमो कॉपी मागू शकता मित्रांनो. मेसेज करून 2004-2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्न पत्रिकांचे विषय सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण असणार महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे 40,000 जम्बो हे पुस्तक मित्रांनो तुम्ही नक्की खरेदी करा. अतिशय महत्वपूर्ण पुस्तक आहे. त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदेची फॉर्म भरायला सुरुवात झालेली. तुम्हाला माहिती हे केवळ साधं बुक नाही. जिल्हा परिषद भरती जिल्हा परिषद महाभरती मार्गदर्शन IBPS पॅटर्न गाईड सर्व जिल्हा परिषद पदांसाठी उपयुक्त असणार स्मार्ट बुक
The next generation smart book, one stop solution for the topic wise nasna. Topics institute mato chamaiti video lecture online day sarva shakrashna plus topic BYQ. Sarva kai mitra thikane aradha parivesha kasan. Tumche tarantri mukhi sevaka purvata nirishak krushi vibhag vistaray ke sarva padan sathi chalnar. Samanya nayankakade buddhi mata mara ni ingrid all in one sarva maiti asnar. So mata agami sampurna 2023 varsha bhatri TCS IBPS pattern daily sarva karana update bhati daily sarva prashasan cha. Smart QR code sa upasthit asnar. Siddheshwar hardware sir yancha Bharatiya Parivesha Pune. Sampurna video course plus test series, sampar plus topic wise videos, 200 plus topic wise test rank, sampar plus sarav test rank sa uplabdha asnar mitranno maharashtratle ekmev pustak म्हणजे सिद्धेश्वर हार्डवेअर यांचं भारतीय प्रकाशनचं पुस्तक त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो टीसीएसचं पण पुस्तक सरांचं अतिशय चाललेलं आहे आणि आताही टीसीएसचे बरेच प्रश्न सरांचे मनोरक्षक या पुस्तकात होते 202 टीसीएस प्रश्नपत्रिका सरांचं स्पष्टीकरणाचं प्रत्येक प्रश्न व्हिडिओवर स्पष्टीकरण संपूर्ण झालेले पीसीएमसी टीसी एसएससी डब्ल्यूआरडी डीएडी डीएमएचे प्रश्नपत्रिका टीसीएस आयबीपीएचे उपयुक्त असणारे 192 पेपर केंद्राचे प्लस राज्याचे मराठी मध्ये सर्व पेपर तुम्हाला त्याचबरोबर चालू घडामोडीचे पुस्तक सुद्धा सॉरी चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा आहेत हे सर्व पुस्तक घेऊनच एक मोठी काम म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हार्डवेअर सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे तर तुम्ही लवकर जा आणि पुस्तक लवकर लवकर तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही पण लवकर पुस्तक खरेदी करू शकता ओके ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मुंबई पोलीस चालक अपडेट संदर्भात कागदपत्र तपासणी संदर्भात हा व्हिडिओ होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता की ज्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आणि हा व्हिडिओ तुम्ही परत पहा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा मी त्याच्यावर नक्की तुम्हाला रिप्लाय देईन ओके चला तर मग भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचे राहणार आहे जय हिंद जय भारत